नमस्कार, जय श्रीराम. अत्यंत क्लेशदायक असं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य आताच ऐकलं. खरं तर डोक्यात प्रचंड राग चढलाय. ज्या श्रीरामाला आपण पूजन करतो, ज्या श्रीरामाला अखंड भारतामध्ये खऱ्या अर्थानं आपण देव म्हणून ज्यांना स्वीकारलेलं आहे, त्या रामाविषयी आव्हाड साहेबांनी खरं तर जपून बोललं पाहिजे. पण याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे आणि आता त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या पक्षांचे नेते याविषयी बोलणार आहात का? खऱ्या अर्थानं भारतामध्ये आता श्रीराम भूमी, सगळ्यांना माहिती आहे, अयोध्येमध्ये 22 तारखेला श्रीराम लल्लांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मूर्तीपूजा होतीये, मूर्ती स्थापन होणार आहे. आणि त्याच दरम्यान यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी असं क्लेशदायक वक्तव्य करणं अत्यंत निंदनीय आहे. मी जाहीर निषेध करतो. खरं तर या चुकीला माफीच नाही. आव्हाड साहेब, आपण स्वतः खऱ्या अर्थानं रामायण वाचलंय का? याचं परीक्षण केलं पाहिजे. आम्ही स्वतः वाचलंय. रामायणामध्ये 14 वर्ष त्यांनी कंदमुळं फळं खाऊन खऱ्या अर्थानं ते 14 वर्ष काढलेत हे शूर्पणखाने रावणांना सांगितलेलं आहे. हे तुम्ही कधीच वाचलं नाही का? ह्या असल्या विधानाचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या चुकीला माफी नाही. जय श्रीराम.